कबरदे हरि विठ्ठल श्री नामदेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकोबराय आपला संसार देहू गावामध्ये करतायत, पेढीवर बसाव बोलोबा पांडुरंगाची पूजा करतायत। ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः। जी जी पूजा भगवंताला समर्पित केली। तुकोबराय पेढीवर हे करतायत, एक एक ग्रहात घेते आहे का बुआ आहे आहे या 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। काय पाहिजे? त्याने सांगितलं गुळ पाहिजे, वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा। ओ तुकोबराय अहो खोलून तरी द्या गुळ कसा। अरे ने बाबा वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूशी, एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला विन वस्तू। आणि मग दुसरं गिराईक आलं, बुआ तंबाखू देता? अरे बाबा व्यसन करू नये, बुडवेले घर थुंकोनी आणि बाबा तुझं कर्म जसं असेल तसं होईल। तेवढ्यात सकाळची वेळ आहे, तुकोबराय पेढीवर बसलेले आहे, बोलोबा भजन करतायत। कनकाई रुक्मिणी जवळ बसलेले रुक्मिणी आजारी आणि तेवढ्यात देहू गावामध्ये वासुदेव प्रविष्ट झाला। दान पाहुलं उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, आणि गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, 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 उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, 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 सूर्या संग ईर्ष्या करतो अंधार गा अंधार, अंधार गा अंधार, अंधार गा अंधार, उजळ केला म्हणून जातो बेजार गा बेजार, बेजार गा बेजार, बेजार गा बेजार, पापाच्या भोर पुण्याई पडती आभारी, पुण्याई पडती आभारी, आणि गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत 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 आली वासुदेवाची स्वारी। दान पावलं, दान पावलं म्हणत वासुदेव आला। जय हरी बुवा। रामकृष्ण हरी। तुकारामा काय चाललंय बाबा? काही नाही, अस्तुरी आजारी आहे, दम्यानं व्यापली, काळजी करू नको तुकारामा, त्यानं ठरवील तसंच होईल। मी पाहिलं शेजारच्या गावामध्ये चाकण 84 भागामध्ये वैद्य आहे, घेऊन जा बाबा, भेटला होता दम्याचा आजार बरा होईल। वासुदेवाच्या रूपानं पांडुरंग भेटला, आनंद मावेना गगनात की बायको बरी होईल या अपेक्षेनं तुकोबरायने रुक्मिणीला घेऊन वैद्याकडे जायचं ठरवलं। बोलोबा कनकाई तुकोबराय रुक्मिणीला घेऊन वैद्याकडे जातात। चाकण 84 भागामध्ये पूर्वीच्या काळी वैद्य काम करायचे। पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी म्हणत म्हणत वैद्याकडे आले। वैद्याकडे आल्याबरोबर, वैद्यराज आम्ही दिहूवरून आलो, बोलोबा आमचं नाम, हे आमचे चिरंजीव तुकोबराय, ही माझी सून
दम्याच्या आजारानं आजारी आहे म्हणून वैद्य राजानं नाडी तपासली. नाडीचे ठोके मंद मंद पडत होते. त्यावेळेस वैद्यानं औषधाची मात्रा तयार केली आणि काढा बनून झाल्यावर रुक्मिणीला पाजला. खोटी आशा होती की बायको बरी होईल, पण काही झाली नाही. शेवटी बोलोबाला सांगितलं, ऐका बोलोबा, आजार फार जुना आहे, बरं होईल की नाही माहिती नाही, पण तुम्ही विश्वास देवावर ठेवा आणि मार्गी लागा. बोलोबा वैद्यराजाचे आभार मानून मार्गी लागले. रुक्मिणीला काही बरं वाटेना. दिवसामागून दिवस जाऊ लागले, सूर्य कल्तीला जाऊ लागला, दिवसामागून दिवस संपू लागले. रुक्मिणीचा आजार वाढत चालला आणि शेवटी ठरवलं की आता आळंदीला न्यायचं. आणि आळंदीला नेत असताना कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. कैवल्याचा साधकांचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. 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 माऊलीचं दर्शन झालं. माऊलीच्या बाहेर आल्या विठ्ठल रुक्मिणीचा संवाद चालू आहे. अहो ऐकलं का, काय ठरवलंय तुम्ही तुमच्या भक्त राजाचं? ही पत्नी आजारी आहे, तुम्ही काय मांडलंय काय त्याच्या आयुष्यात? अगं मी कोण मांडणारा, या तुकयाला जर दुःख दिलं नाही तर हा संसारात रममान राहील आणि जगाला वाचवणारा पंचम वेद निर्माण होणार नाही. म्हणजे करा तुमच्या मनासारखं, दोन बायका तुम्ही केल्या, द्या करून तुमच्या भक्त राजाला. अगं सत्यभामा असली तरी तूच माझ्याजवळ आहे ना, गोड बोलता येतं तुम्हाला, फक्त करा तुम्हाला वाटेल ते. दोघांचा संवाद संपला आणि माऊलीचं दर्शन घेऊन बाहेर उभे असलेल्या विठ्ठल रुक्मिणीपाशी तुकया आणि रुक्मिणी आले. पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. बोलोबानी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, कनकाईनं घेतलं आणि हे सगळे दिहू गावामध्ये आले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. देहू गावात पोहोचले. आज जरा थोडंसं बरं वाटलं रुक्मिणीला आणि मग रुक्मिणीने इकडं तिकडं पाहिलं, कुणी नाही. बोलोबा पूजा करतायत, कनकाय आतमध्ये आहे, तुकोबराय बसले होते. अहो ऐकलं का, काय म्हणती रुक्मिणी, तुम्ही दुसरं लग्न करून टाकाव, मी बहीण म्हणून सांभाळी तिला, पण तुम्ही दुसरं लग्न करा, मला तुमची परवड पाहवत नाही. नको नको रुक्मिणी, माझ्या संतूला सावत्राई नको, तुला सवत नको. बास तू आहे, माझा संतू आहे, आईबाबा आहेत, सावजी दादा आहे, वहिनी आहे, याच्यापेक्षा काय पाहिजे? गोकुळासारखं घर आहे. अहो धनी तुम्ही ऐका, तुम्हाला माझी शपथ आहे, मला जर तुम्ही खरंच प्रेम करत असाल तर तुम्ही दुसरं लग्न कराल. आणि म्हणून तुकोबरायांनी मान्य केलं दुसरं लग्न करायचं. आप्पाजी गुळवेंची मुलगी जिजाई. आणि मग कालांतरानं दिवस सरकू लागले. आप्पाजी गुळवे पुण्यावरून आलेले आहेत. बोलोबा आहे का? बोलोबा या या या. पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी. बसा बसा, अहो पाणी द्या. पाणी गुळ दिला, सांगितलं काय येणं केलं. आप्पाजी
अहो सहज फिरत फिरत आलो होतो, तुमच्या पोराची ख्याती ऐकली दिहू पासून शिक्रापूर पर्यंत आणि दिहू पासून जुन्नर पर्यंत कस काय चाललंय काय सांगता? तुका या व्यापारात फार चांगला निघाला हो, सज्जन निघाला, पण बायकोचं सुख नाही, बायको सारखी आजारी असते, दम्याचा आजार आहे, वैद्याने सांगितले फार दिवस नाही। अहो काळजी करू नका तुकाराम, तुमचा काय मुलगा आणि माझा काय मुलगा, माझी मुलगी जिजाबाई तिचं नाव, लग्नाला आलेली उपवर आहे, मी तुमच्या तुकयाला देऊतो, कन्यादान स्वीकारा, तुम्ही तुकयाला सांगा बरं होईल तेवढं। आणि म्हणून दोघांनी हा विवाह ठरवला आणि तुकोबरायांचं दुसरं लग्न देहू गावामध्ये पूर्णत्वाला गेलं। देवाच्या साक्षीनं साध्या पद्धतीनं पांडुरंगाच्या मूर्तीपुढं विश्वंभर बाबाच्या तुकोबरायाचं दुसरं लग्न पूर्णत्वाला गेलं। तुकोबरायांचं दुसरं लग्न झालं, तुकोबरायांच्या प्रपंचाला परत सुरुवात झाली। पेढीमध्ये रमावं, मंदिराकडे जावं, संध्याकाळी भजन करावं, संतू होता पहिल्या बायकोचा त्याला घ्यावं, खेळवावं, अंगा खांद्यावर खेळवावं, दिवस चालू झाले। रुक्मिणीचा दमा दिवसेंदिवस वाढत राहिला, दिवसेंदिवस रुक्मिणीचा दमा वाढत राहिला। आज तुकोबरायांच्या जीवनातला सगळ्यात धक्कादायक दिवस होता। रुक्मिणीला त्रास होत होता, आवली पाय दाबत होती, सकाळ धरून पोटात काही गेलं नव्हतं, म्हणून आवली जिजाबाई रुक्मिणीला म्हणते अहो ऐकलं का, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या। आणि म्हणून पोटात काहीतरी असलं की आधार येईल, हा मेला दमा माझ्या उरावर बसला आहे, काही खाऊ देत नाही, अहो खाव काहीतरी। आणि म्हणून जिजाईनं रुक्मिणीला दोन घास भरवू लागली। पोटात काहीतरी गेलं की आराम वाटेल असं वाटलं, दोन घास भरून झोपवलं आणि तेवढ्यात खालेलंही पोटात गेलं नसेल इतक्या वेळात उबळ आली, खोकला आला। आणि खोकला आल्याबरोबर इतक्या जोराची उबळ आली, अहो ऐकलं का, सगळेजण पळत आले, मामंजी आत्या सगळे सगळे पळत आले रुक्मिणीला, रुक्मिणी म्हणून आवाज सोडला आणि रुक्मिणीनं शेवटचा श्वास घेतला। देहूगाव बंद झालं, वारा वाहायचा थांबला, तुकोबरायांच्या जीवनातलं पहिलं दुःख आलं, सगळं सगळं संपलं, देहूगाव जमा झालं। तुकोबरायांच्या पहिल्या पत्नीची अंत्यविधी कळती, संपूर्ण देहू गावामध्ये शोककळा पसरली आणि शोककळा पसरल्यानंतर पांडुरंगानं मडकं धरलं, देहू गाव हळहळ, कशी काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा चिमण
बिलानो खुशी दया करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया चिमण बिलानो खुशी दया करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागाव मी देवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा तरी जन्माचा उद्धार होता सोन्याचा कर पुन गेली कस विपरीत झाल सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार तो कोबरायांच्या जीवनातलं एक दुःख पत्नीच्या रूपानं संपलं पुढं आलं